गुणत्रय विभाग योग श्लोक एक। भगवान श्री कृष्ण म्हणाले, ज्ञानांतीलही अतिउत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की जे जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परम सिद्धी पावले आहेत। श्लोक दोन। हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाहीत आणि प्रलयकाळीही व्याकुळ होत नाहीत। श्लोक तीन। हे भारता अर्थात भरतवंशी अर्जुना, माझी महद्ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो। त्या जड चेतन संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते। श्लोक चार। हे कवतेया अर्थात कुंतीपुत्र अर्जुना, नाना प्रकारच्या सर्व जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भधारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा पिता मी आहे। श्लोक पाच। हे महाबाहू अर्जुना, सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात। श्लोक सहा। हे निष्पाप अर्जुना, त्या तीन गुणांमधील सत्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकार रहित आहे, तो सुखासंबंधीच्या आणि ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो। श्लोक सात। हे कवतेया अर्थात कुंतीपुत्र अर्जुना, रागरूप रजोगुण इच्छा आणि आसक्ती यांपासून उत्पन्न झालेला आहे असे समज, तो या जीवात्म्याला कर्मांच्या आणि त्यांच्या फळांच्या संबंधाने बांधतो। श्लोक आठ। हे भारता अर्थात भरतवंशी अर्जुना, सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणाऱ्या तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असे समज, तो या जीवात्म्याला प्रमाद आळस आणि निद्रा यांनी बांधतो। श्लोक नऊ। हे भारता अर्थात भरतवंशी अर्जुना, सत्वगुण सुखाला रजोगुण कर्माला तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यालाही प्रवृत्त करतो। श्लोक दहा। हे भारता अर्थात भरतवंशी अर्जुना, रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्वगुण वाढतो, सत्वगुण आणि तमोगुण यांना दडपून रजोगुण वाढतो, तसेच सत्वगुण आणि रजोगुण यांना दडपून तमोगुण वाढतो। श्लोक अकरा। ज्यावेळी या देहात तसेच अंतःकरणात व इंद्रियात चैतन्य आणि विवेकशक्ती उत्पन्न होते त्यावेळी असे समजावे की सत्वगुण वाढला आहे। श्लोक बारा। हे भरतर्षभा अर्थात भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, रजोगुण वाढल्यावर लोभ प्रवृत्ती स्वार्थाने प्रेरित होऊन फळांच्या इच्छेने कर्मांचा आरंभ, अशांती आणि विषयभोगांची लालसा ही सर्व उत्पन्न होतात। श्लोक तेरा। हे कुरुनंदना अर्थात कुरुवंशी अर्जुना, तमोगुण वाढल्यावर अंतःकरण व इंद्रिय यांत अंधार, कर्तव्य कर्मात प्रवृत्ती नसणे, व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंतःकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती ही सर्व उत्पन्न होतात। श्लोक चौदा। जेव्हा हा मनुष्य सत्वगुण वाढलेला असताना मरण पावतो तेव्हा तो उत्तम कर्मे करणाऱ्यांच्या निर्मळ दिव्य स्वर्गादी लोकांत जातो। श्लोक पंधरा। रजोगुण वाढलेला असता मरण पावल्यास कर्मांची आसक्ती असणाऱ्या मनुष्यात जन्मतो, तसेच तमोगुण वाढला असता मेलेला माणूस क्रीडा पशु पक्षी इत्यादी मूळ विवेकशून्य जातींत जन्मतो। श्लोक सोळा। श्रेष्ठ सात्विक कर्माचे सात्विक अर्थात सुख ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे, राजस कर्माचे फळ दुःख तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे। श्लोक सतरा। सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून निःसंशयपणे लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद आणि मन उत्पन्न होतात आणि अज्ञानही उत्पन्न होते। श्लोक अठरा। सत्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात, रजोगुणात असलेले पुरुष मध्यलोकात म्हणजे मनुष्य लोकातच राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा प्रमाद आणि आळस इत्यादी फिरत असलेले तामसी पुरुष अधोगतीला अर्थात कीटक पशु इत्यादी नीच जातीत तसेच नरकात जातात। श्लोक एकोणीस। ज्यावेळी द्रष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही करता नाही असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घनस्वरूप मला परमात्म्याला तत्वतः जाणतो त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो। श्लोक वीस। हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म मृत्यू वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो। श्लोक एकवीस। अर्जुन म्हणाला, या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो आणि त्याचे आचरण कशा प्रकारचे असते, तसेच हे प्रभू श्री कृष्णा, मनुष्य कोणत्या उपायाने या तीन गुणांच्या पलीकडे जातो,
श्लोक 22 भगवान श्री कृष्ण म्हणाले हे पांडवा अर्थात पांडुपुत्र अर्जुना जो पुरुष सत्व गुणाचे कार्यरूप प्रकाश रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मूळ ही प्राप्त झाली असता त्यांचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाली नाही तरी त्यांची इच्छा करीत नाही. श्लोक 23 सो साक्षरूप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणांत वावरत आहेत असे समजून जो सच्चिदानंद घन परमात्म्यात एकरूप होऊन राहतो व त्या स्थितीपासून कधी ढळत नाही. श्लोक 24 सो पुरुष निरंतर आत्मभावात राहून दुःख सुख समान मानतो माती दगड आणि सोने यांना सारखेच मानतो ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा व स्तुती ज्याला समान वाटतात. श्लोक 25 सो मान व अपमान सारखेच मानतो ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते तसेच सर्व कार्यात ज्याला मी करणारा असा अभिमान नसतो त्याला गुणाधिक म्हणतात. श्लोक 26 आणि जो पुरुष व्यभिचारी भक्तियोगाने मला निरंतर भजतो तो सुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो. श्लोक 27 कारण त्या अविनाशी परब्रह्माचा अमृताचा नित्य धर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय मी आहे.